हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण कार्बन कंपाउंड हा टॉपिक डिस्कस करत आहोत. यामध्ये लास्ट बीटमध्ये आपण टेट्रावॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम म्हणजेच कार्बनची व्हॅलन्सी 4 का आहे हे डिस्कस केलं, की जेणेकरून कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 2-4 येतं, त्याचबरोबर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड आहेत, हेन्स द व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम 4. त्याचबरोबर आपण कार्बन ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट इलेमेंट्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲज वेल ॲज डे टू डे लाईफ हा सुद्धा पॉईंट डिस्कस केला होता. चला तर आपण न्यू पॉईंट डिस्कस करू, कोवॅलंट बॉन्ड. लास्ट पॉईंटमध्ये आपण टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम हा पॉईंट डिस्कस केला होता. याच्यामध्येच कार्बन आपले 4 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन बरोबर शेअर करून कोवॅलंट बॉन्ड करून मिथेनचं स्ट्रक्चर तयार करतो. फॉर एक्झाम्पल कार्बन 1, 2, 3, 4 कोवॅलंट बॉन्ड. आता आपल्याला कोवॅलंट बॉन्डची डेफिनेशन बघायची. ओके, सो कोवॅलंट बॉन्ड मीन्स व्हॉट? द कोवॅलंट बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज अ कोवॅलंट बॉन्ड. आपल्याकडचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या एलिमेंट्स बरोबर शेअर करून तयार केलेला जो बॉन्ड असतो त्याला आपण कोवॅलंट बॉन्ड म्हणतोय. आणि कोवॅलंट बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, तो इझिली ब्रेक करत नाहीये. म्हणजेच इलेमेंट्स एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि जो बॉन्ड तयार करतात त्याला आपण कोवॅलंट बॉन्ड कन्सिडर करतो. आपण कोवॅलंट बॉन्डचे टाइप्स बघू. There are main 3 types of covalent bonds. First, single covalent bond. Second, double covalent bond. And third, triple covalent bond. बघा, covalent bond चे 3 type पडतात. एक single, second double, third triple. अच्छा, मतलब first point आपण discuss करू, single covalent bond. बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग ऑफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज अ सिंगल कोवॅलंट बॉन्ड. इट इज डिनोटेड बाय ओनली वन हॉरिझॉन्टल लाईन. जर आपण एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स शेअर केली, सिंगल इलेक्ट्रॉन पेअर शेअर करून तयार करणारा जो बॉन्ड असेल त्याला आपण सिंगल कोवॅलंट बॉन्ड म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1, ओनली 1 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट व्हॅलेन्स सेल. 1 हायड्रोजन ॲटम 1 इलेक्ट्रॉन्स कंबाइन विथ अनादर हायड्रोजन ॲटम ऑफ 1 इलेक्ट्रॉन्स. हे दोघेही आपला एक इलेक्ट्रॉन्स एकमेकांना शेअर करतात आणि हायड्रोजन मॉलिक्युल फॉर्म करतात. हायड्रोजन 1-2 इलेक्ट्रॉन्स याच्या ऑर्बिटमध्ये फिरतात, म्हणजेच याचं ड्युप्लेट कम्प्लीट झालं. सिमिलर हायड्रोजन इट इज रिप्रेझेंटेड बाय एच सिंगल बॉन्ड एच, दॅट इज सिंगल कोवॅलंट बॉन्ड. बघा, मी पुन्हा रिवाइज करतोय, सिंगल कोवॅलंट बॉन्ड द शेअरिंग ऑफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा वर्ड खूप लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला, शेअरिंग ऑफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज अ सिंगल कोवॅलंट बॉन्ड. या ठिकाणी हायड्रोजनने आपल्याकडचा एक इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या हायड्रोजन ॲटम बरोबर शेअर केला आणि सिंगल कोवॅलंट बॉन्ड प्रिपेअर केला, फॉर्म केला. सेकंड एक्झाम्पल आपण बघू, फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्युल्स. फॉर्मेशन ऑफ Cl2 मॉलिक्युल्स. क्लोरीन Z is equal to 17, electronic configuration 2, 8, 7. According to electronic configuration of chlorine atom, total 7 electrons in their outermost valence shell. As a result, only 1 electron required to complete its octet and stable electronic configuration of ऑर्गॉन इलेमेंट्स. बघा, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे,
त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7 म्हणजेच त्याला एका इलेक्ट्रॉनची रिक्वायरमेंट आहे की तो त्याचं स्टेबल ऑर्बिट कंप्लीट करू शकतो. क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 सिमिलर अनादर क्लोरीन ऐटम 2 8 7 7 इलेक्ट्रॉन्स ओनली वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स त्याने शेअर केले आणि स्टेबल क्लोरीन मॉलिक्यूल तयार केला. बघा क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 8 याचा ऑक्टेट कंप्लीट झालं. सिमिलर या क्लोरीनचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट झालं. क्लोरीन क्लोरीन सिंगल बॉन्ड फॉर्म केला. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की जर एखाद्या एलिमेंट्सने ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केला तर त्याच्याकडे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. म्हणून आपण सिंगल कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन देतो द शेअरिंग ऑफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ऍज अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड विच इज डिनोटेड बाय सिंगल हॉरिझॉन्टल लाईन. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन की ज्याने एक इलेक्ट्रॉन शेअर करून सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला. सिमिलर दिस क्लोरीन त्याने सुद्धा एक इलेक्ट्रॉन शेअर केला आणि सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केला. सेकंड टाइप बघू आपण डबल कोव्हॅलंट बॉन्ड. द डबल बॉन्ड्स आर फॉर्म बाय शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज डिनोटेड बाय टू हॉरिझॉन्टल लाइन्स. बघा जसं की आपण सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये म्हटलं होतं की सिंगल पेअर इलेक्ट्रॉनचे पेअर शेअर केल्यानंतर सिंगल बॉन्ड तयार होतो. सिमिलर शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हा वर्ड खूप गरजेचा आहे. शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ऍज अ डबल बॉन्ड विच इज डिनोटेड बाय टू हॉरिझॉन्टल लाइन्स. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन ऍटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6. टोटल 6 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट द व्हॅलेन्स शेल ऑफ ऑक्सिजन ऍटम. ॲज अ रिझल्ट 2 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट्स स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ नियॉन एलिमेंट्स. ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला त्याचा स्टेबल ऑर्बिट कम्प्लीट करायचा असेल तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची गरज आहे. बघा ऑक्सिजन ॲटम रिएक्ट्स विद अनादर ॲटम ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सिमिलर अनादर ॲटम ऑफ ऑक्सिजन 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअरिंग विथ इच अदर टू गिव्ह स्टेबल ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ऑक्सिजन ॲटम 1 2 3 4 5 6 7 8 त्याचा ऑक्टेट कम्प्लीट झालं. सिमिलर अनदर ॲटम ऑक्सिजन त्याचं सुद्धा ऑक्टेट कम्प्लीट झालं. त्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स पेअर शेअर केलेले आहेत. दिस इज अ 2 कोव्हॅलंट बॉन्ड अँड 2 लोन पेअर स्टेबल ऑक्सिजन मॉलिक्युल्स. बघा आपण डबल कोव्हॅलंट बॉन्ड मीन्स व्हॉट द शेअरिंग ऑफ 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज अ डबल कोव्हॅलंट बॉन्ड की ज्याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतो आणि डबल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. थर्ड टाइप ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. द ट्रिपल बॉन्ड्स आर फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच इज डिनोटेड बाय ट्रिपल और 3 हॉरिझॉन्टल लाइन्स. आपण शेअरिंग ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स पेअर हा वर्ड खूप गरजेचा आहे मिळाला. जर आपण 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्या तर आणि तरच आपल्याला ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ नायट्रोजन मॉलिक्युल्स. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर झेड इज इक्वल टू 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5. ॲज अ रिझल्ट 3 इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट मीन्स टोटल 5 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट द व्हॅलेन्स शेल ऑफ नायट्रोजन ॲटम. नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये ओनली 5 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. त्याला 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियॉनचं फॉर्म करू शकतो. म्हणजेच
nitrogen 2 5 1 2 3 4 5 reacts with another nitrogen atom. या नाइट्रोजन ने अपने कड़े तीन इलेक्ट्रॉन्स या नाइट्रोजन बरोबर शेयर के लिए एंड स्टेबल नाइट्रोजन मॉलिक्यूल फॉर्म केला. नाइट्रोजन 1 2 3 3 कोवलेंट बॉन्ड म्हणजे द शेयरिंग ऑफ थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स नोन एज अ ट्रिपल कोवलेंट बॉन्ड. अशा प्रकारे अपन देर आर मेन थ्री टाइप्स ऑफ कोवलेंट बॉन्ड हा पॉइंट डिस्कस केला. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट होता सिंगल कोवलेंट बॉन्ड, सेकंड डबल कोवलेंट बॉन्ड एंड थर्ड ट्रिपल कोवलेंट बॉन्ड. द शेयरिंग ऑफ ओनली वन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड एज अ सिंगल कोवलेंट बॉन्ड. ओनली वन लाइन हाइड्रोजन हाइड्रोजन टू गिव्स हाइड्रोजन मॉलिक्यूल. सेकंड एग्जांपल क्लोरीन 287 reacts with another chlorine 287 to gives chlorine chlorine single bond chlorine molecule. The sharing of two pair of electrons known as a double covalent bond. Two lines formation of oxygen molecules. Oxygen electronic configuration 2-6. Total two electrons required to complete its octet. 2-6 oxygen atom reacts with another atom 2-6 to give oxygen molecules, two double bonds. And last type triple covalent bond, the sharing of three pair of electrons, three lines known as a triple covalent bond. The formation of nitrogen molecules, nitrogen electronic configuration 2-5. Total three electrons required to complete its octet. Nitrogen atom reacts with another nitrogen atom to gives nitrogen molecules 1 2 3 4 5 6 7 8. या नाइट्रोजन ने या नाइट्रोजन बरोबर थ्री इलेक्ट्रॉन पेयर शेयर करून थ्री ट्रिपल बॉन्ड्स तयार केले. अदर एग्जांपल्स आपण काही बघू. त्याच्यामध्ये फर्स्ट असेल अमोनिया आणि सेकंड असेल कार्बन डायऑक्साइड. बघा फॉर्मेशन ऑफ अमोनिया. जसे की आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की नायट्रोजन ज्याचा ऍटॉमिक नंबर 7 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-5, ज्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन्स गरज आहे. सिमिलर हायड्रोजन ज्याचा ऍटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 1, ओनली 1 इलेक्ट्रॉन्स, त्याला ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची नायट्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-5, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स रिएक्ट्स विथ 3 हायड्रोजन ऍटम टू गिव्स अमोनिया मॉलिक्युल्स. नायट्रोजन टोटल 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल, दॅट इज इट्स ऑक्टेट कंप्लीट 2-8, व्हाईल हायड्रोजन 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट व्हॅलेन्स शेल ड्युप्लेट कंप्लीट, हायड्रोजन स्टेबल झाला. याचाच अर्थ नायट्रोजनने हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअर करून अमोनिया मॉलिक्युल्स तयार केला. ओके, अशा प्रकारे फॉर्मेशन ऑफ अमोनिया हे स्ट्रक्चर पाहून तुम्ही फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड हे स्ट्रक्चर स्टडी करा. तर कोवलेंट बॉन्ड या पॉइंट मध्ये आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स करून न्यू बॉन्ड तयार करतो, त्यालाच आपण कोवलेंट कन्सिडर करतो. आणि त्याचे तीन टाइप स्टडी केले, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. शेअरिंग ऑफ ओनली वन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड एज अ सिंगल बॉन्ड, शेअरिंग ऑफ टू पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स डबल बॉन्ड अँड शेअरिंग ऑफ थ्री पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॉल्ड एज अ ट्रिपल बॉन्ड. धन्यवाद.